आज मला MBBS ची माझी 50% फीज आज मला ऍज अ स्कॉलरशिप म्हणून भेटली आहे. त्यामुळे मी दैनिक प्रभातचे मनापासून म्हणजे खूप थँकफुल आहे त्याबद्दल. पण ज्याप्रमाणे हिऱ्याची पारख जोरीला असते त्याचप्रमाणे गुणवान विद्यार्थ्यांची पारख ही प्रभातला होती. प्रभातला मी खूप धन्यवाद देते की त्यांनी मला मदत केली ज्याने मी माझे गोल्स अचीव्ह करू शकते. आणि म्हणजे आमच्या घराची परिस्थिती थोडी नाजूक आहे. एक मोठा भाऊ आहे, त्याचं शिक्षण चालू आहे. यामुळे माझ्या शिक्षणासाठी एवढं घरचे हे करत नव्हते, पण दैनिक प्रभातमुळे मला शिक्षणाची मदत झाली. माझ्या मम्मीने जमिनीवर लोन घेऊन माझं ट्युशन फीचा तर प्रश्न केला, पण आज स्टडी अब्रॉड म्हणलं की बाहेर राहणं खाणं हे सर्व जातच. कोणाला 80, कोणाला 85, तर कोणाला 90-95% गुण. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रज्ञावंत विद्यार्थी पुण्यातील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे जमलेले. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक साम्य असून ते असं की घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही अनेक अडचणींचा सामना करत प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश खेचून आणलंय. बेताच्या आर्थिक परिस्थितीच्या ढगांमुळे भविष्यात या सूर्यांची चमक झाकोळली जाऊ नये यासाठी दैनिक प्रभात आणि अशोक चंदुलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 150 गुणवंत विद्यार्थ्यांना यावर्षी आर्थिक पाठबळ देण्यात आलं आहे. 2012 पासून दैनिक प्रभात आणि अशोक चंदुलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अंगी गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाची वाट खडतर झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देत त्यांचा पुढील मार्ग सुकर करण्यात येतोय. आजतागायत 350 ते 400 गरीब होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. माझं नाव पूर्वा जगदीश थोरात आहे. मी उर्वी कांचनवरून आली आहे आणि मला 10.94% आहेत. मी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मी GPPला फॉर्म भरला आणि GPPला माझा नंबर लागला. आता मी डिप्लोमाला GPP कॉलेजमध्ये आहे, तर तिथली पण फीज खूप जास्त आहे. तर मी प्रभासच्या ॲडव्हर्टाईज बघितली आणि तिथं ॲप्लाय केलं आणि तिथून माझे इंटरव्ह्यू वगैरे झाले आणि तिथे मला सिलेक्ट केलं आणि आता मला मिळाली आहे शिष्यवृत्ती. पण त्याचा मी चांगल्यात चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न करेल आणि पुढच्या करिअरसाठी त्याचा वापर करेल. आणि डिग्री हे पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या माझ्या हेतूनच मी सगळ्यांचं समाज कल्याण करण्याचा प्रयत्नही करेल. धन्यवाद. माझं नाव धर्मराज सुधाकर माने, मी लातूरहून आलो आहे. मला नीटमध्ये 556 मार्क्स होते, तर मग मला MBBSसाठी अहमदनगर येथील कॉलेज अलॉट झालेलं आहे फर्स्ट अटेम्प्टमध्येच. एके दिवशी मी FBवरती यांची एक ॲड पाहिली दैनिक प्रभातची, मग तिथून मला कळलं की इथं एक स्कॉलरशिप ऑफर होती आहे. मग मी अप्लाय केलं, नंतरला इंटरव्ह्यू वगैरे झाला. मग आज मला MBBSची माझी 50% फीज आज मला ॲज अ स्कॉलरशिप म्हणून भेटली आहे. त्यामुळे मी दैनिक प्रभातचे मनापासून म्हणजे खूप थँकफुल आहे त्याबद्दल. म्हणजे हे एक त्यांचे ऋण आहे जे मी आयुष्यभर म्हणजे नाही ते वापस मी करूच नाही शकणार. आणि माझं फ्युचरमधलं ड्रीम आहे की मला एक न्यूरोसर्जन बनायचं आहे. ते बनल्यानंतर मी नक्कीच इथे येऊन वापस त्यांना रिहेल्प जरूर करेन. आणि यासाठी दैनिक प्रभातचे खूप खूप मनापासून आभार. माझं नाव मिसबा फिरोज तांबुळे, मी राहणार 2 आहे. आणि माझे पालक सायकलचं हे करतात, दुकान आहे त्यांचं. आणि म्हणजे आमच्या घराची परिस्थिती थोडी नाजूक आहे. एक मोठा भाऊ आहे, त्याचं बी शिक्षण चालू आहे. यामुळे माझ्या शिक्षणासाठी एवढं घरचे हे करत नव्हते, पण दैनिक प्रभातमुळे मला शिक्षणाची मदत झाली. यामुळे मी त्यांची थँक्यू म्हणते. मी FYBCOMला ॲडमिशन घेतलं आहे, आता सेकंड इयरला आहे मी. मी हे तर मला 12th 80% होते, म्हणून माझे इथं दैनिक प्रभातमध्ये त्यांनी माझा अर्ज स्वीकारला. म्हणजे मला पुढं अजून शिकायचं आहे. मला BCOM झाल्यावर MCOM करायचं आहे आणि मला प्रोफेसर बनायचं आहे. मला म्हणजे दुसऱ्यांना बी ज्ञानाच्या गोष्टी शिकवायच्यात, एवढ्या असं स्वप्न आहे माझं. नमस्कार, माझं नाव वैष्णवी गायकवाड. मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकते. मी मूळची पुण्याचीच आहे. मी आत्ताच माझी 12th दिली आहे. मला 12th मिळालेले असून आत्ता मी संस्कृत या विषयामध्ये ऑनर्स ही डिग्री घेते आणि पुढे जाऊन संस्कृतमध्येच काहीतरी करण्याचा माझा विचार आहे. पण घरची आर्थिक परिस्थिती बघता थोडाफार तो अडचणींचा प्रवास वाटत होता. पण ज्याप्रमाणे हिऱ्याची पारख जोरीला असते त्याचप्रमाणे गुणवान विद्यार्थ्यांची पारख ही प्रभातला होती. आणि मी खरंच स्वतःला फार ग्रेटफुल समजते की मी आत्ता प्रभातची एक भाग आहे, सदस्य आहे. सो मी प्रभातचे मनपूर्वक आभार मानेन आणि पुढे जाऊन मलासुद्धा समाजसेविका व्हायला आवडेल. आत्ता पुढे जसं जसं शिक्षण वाढत चाललं आहे तसं ते खर्चिक होत जाणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. प्रभातची आत मला खूप मोठी मदत होती आहे.
की जे काही शैक्षणिक खर्च आहेत ते मी माझ्या पूर्ण कुटुंबावर नाही लादू शकत आहेत किंवा ते सुद्धा इतकी मोठी जबाबदारी नाही स्वीकारू शकणार आहेत पुढे. सो प्रभातमुळे मला ते कदाचित त्याची मला भरपूर मदत होईल आणि खरंच त्यासाठी मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत चांगली भेटली. मी बार्शीवरून आलेलो आहे. मी ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हर आहे. परिस्थिती हलाकीचीच आहे. 6,500-7,000 रुपये पगार आहे. त्यात त्याचं शिक्षण होऊ शकत नाही. बी एल स्वामी सर आणि त्यांची टीम ह्यांनी मला मदत केली. माझं नाव बुशरा अजीज मोगल आहे. मी बार्शीहून आलेत. मी 11वीला सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. 10वीला 90% आहेत आणि पुढं मला MPSC UPSC करायची आहे. खूप बरं वाटते आणि पुढं पण मी पण जर मला चांगल्या पोस्टवर जॉब लागली तर मी पण यांना मदत करेन. मला IAS ऑफिसर व्हायचं आहे. माझं नाव श्रद्धा नामदेव धुमाळ आहे. मला 10वीला 85.80% पडले आहेत आणि मला कॉम्प्युटर इंजिनियर होण्याचं स्वप्न आहे. पण आमच्या घराची आर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून मी जेव्हा प्रभातची ॲडव्हर्टाईजमेंट बघितली तेव्हा मी इथं अर्ज दिला आणि त्यांनी तो मंजूर केला आणि परत मी इथं ह्या प्रभातद्वारा आयोजित ह्या शिष्यवृत्ती वाटप सोहळ्यात आले आणि अशोक चंदूलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी मला मदत केली. त्यांनी मला मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. मला पुढे जाऊन कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे. जेव्हा मी माझ्या आयुष्यात सक्सेसफुल होईल मीही माझ्यासारख्या मुलांसाठी मदत करेन. माझे नाव मनिहार सोहेल हनीप. मी राहणार बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगरमधून आलेलो आहे. मला 10वीला 94% आहेत. 12वीला 91% आहेत आणि CET मला 90% आहेत. आता बाहेर शिकायचं म्हणल्यानंतर खर्च खूप आहे. घरची परिस्थिती हलाकीची आहे आणि जे आहेत तर वडील खूप 10 वर्षापूर्वी एक्सपायर झाले होते. आईचा बांगडी व्यवसाय आहे घरी. तर ह्या आज जे मला जे आहे तर प्रभातने स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेबल केलं आहे आणि मला ही स्कॉलरशिप त्यांनी दिलेली आहे. तर मी प्रभातचं खूप ऋणी आहे. यापुढे मी इंजिनिअरिंग करणं पुढं कॉम्पिटेटिव्ह होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न आहे माझं. आत्ता जस्ट मी BA प्लॅनिंगमध्ये काय फर्स्ट इयरमध्ये आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. तर मी खरंच नक्की यशस्वी झाल्यानंतर आणि जसं की आज मला प्रभातने मदत केली तसंही मी देखील मदत करेल पुढे. या शैक्षणिक मदतीचा खूप म्हणजे असं की जसं की सूर्याची किरणासारखी एक आशा निर्माण झाली आहे मनामध्ये. काहीतरी कुठेतरी आपल्याला कोणतरी मदत करतं या जगामध्ये काही जण बरेच जण आहेत आणि मी खरंच प्रभात आणि गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा खूप आभारी आहे. थँक्स अ लॉट फॉर गिविंग अस दिस ऑपॉर्च्युनिटी. माझं नाव गुराळे ओंकार शिवाजी. मी लातूरमधून निलंगा तालुक्यात असणाऱ्या एका खेडेगावात जाजनूर नावाच्या खेडेगावात आलेलो आहे. माझं पूर्ण शिक्षण हे 10वी आणि 12वी लातूरमधून कम्प्लीट झालेलं आहे. जेव्हा मी माझं 12वीपर्यंत शिक्षण कम्प्लीट झाल्याच्या नंतर CET थ्रू मॉडर्न लॉ कॉलेज पुणे इथे नंबर लागलेला आणि त्यामुळे मी मॉडर्न लॉला इंजिनिअरिंगला आहे 3rd इयरमध्ये. मला दरवर्षी माझ्या कॉलेजची पूर्ण फी ही दैनिक प्रभातकडनं भरली जाते आणि माझ्या या हलाकीच्या परिस्थितीमध्ये दैनिक प्रभातचा खूप मोठा वाटा आहे. आणि अशा पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये येऊन शिक्षण घेणं ही म्हणजे सध्याच्या ग्रामीण भागाच्या परिस्थितीला बघितलं तर खूप बिकट परिस्थिती आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची. त्यामुळे दैनिक प्रभातचा माझ्या शिक्षणामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि मी या मिळालेल्या शिष्यवृत्तीचा माझ्या एज्युकेशन लाईफ किंवा नंतर प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा ह्याचा मी भान ठेवेन. दैनिक प्रभातचे मनापासून आभार मानतो. भविष्यात मला माझ्या लॉ झाल्याच्या नंतर ज्युडिशियरीच्या एक्झाम देऊन न्यायपालिकेमध्ये मला काम करायला मनापासून आवडेल. आणि न्यायपालिकेत सध्या देशामध्ये लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. बायसिस जजेस जी कन्सेप्ट सध्या उदयास आलेली आहे त्याच्यावर ते माझ्या परीने जेवढा होईल तेवढा मला इम्पॅक्ट टाकता येईल त्याचा मी जरूर प्रयत्न करेन. माझे नाव नेहा शांताराम पोडघन. मी जातेगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथून आलेली आहे. मी BE झालेली आहे माझं. त्यात मला 8.49 CGPA आहे. त्यानंतर मी मास्टर्स करण्याचं ठरवलं. ॲक्च्युली कोविड पिरियडमध्ये माझे वडील गेले. त्यानंतर माझ्या वडिलांचीच इच्छा होती की मी शिकावं पहिल्यापासूनच आणि त्यानंतर मी मास्टर्सचा निर्णय घेतला. मी त्यासाठी दुबईला ॲप्लाय केल्यानंतर माझं ॲप्लिकेशन आलं. त्यानंतर माझी साधारण 19 ते 20 लाखपर्यंत ट्युशन फी होती आणि मी त्यासाठी मला मेरिट स्कॉलरशिप वगैरे भेटून ती 14 ते 15% गेली.
पण त्यानंतर माझ्या मम्मीने जमिनीवर लोन घेऊन माझं ट्युशन फीचा तर प्रश्न केला, पण आज स्टडी अब्रॉड म्हणलं की बाहेर राहणं खाणं हे सर्व जातंच. पार्ट टाईम जॉब हा ऑप्शन आहे, पार्ट टाईम जॉब तर मी करणार, पण पार्ट टाईम जॉब भेटेपर्यंतचं काय करायचं. त्यानंतर प्रभातची मला एक ॲडव्हर्टाईज माझ्या रिलेटिव्सकडनं भेटली, मग मी ॲप्लाय केलं. त्यानंतर मला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं. सरांनी पण मला विचारलं की तू एवढी मोठी उडी घेतीयेस तर मग आमची एक लिमिटेड तुला असेल, पण तू पुढे काय कसं करणार. तर सरांना मी म्हणलं हो सर, मी उडी तर मोठी घेतलेली आहे, पण कसं असतं फुल ना फुलाची पाकी, मला आज तुमच्याकडनं थोडीशी जरी मदत भेटली तर ती मला पुढे करिअरसाठी हेल्प करेल. आणि ॲक्च्युली मी ॲब्रॉडसाठी जर ट्राय करते तर मलाही एक माझा गोल आहे की मला एवढा एवढा अभ्यास करून मला हे हे सेट झालंच पाहिजे. ॲक्च्युली मी मास्टर्स ऑफ कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी हे केले, आणि सर्वांनाच माहिती आहे की दुबई हे कन्स्ट्रक्शनसाठी सगळ्यात टॉपचीच म्हणजे कंट्री आहे. आणि आज मला तिथे जर जॉब लागल्यानंतर मी नक्कीच प्रभातने आज माझी मदत केली, मी प्रभातमार्फत जेवढ्या लोकांची माझ्याकडनं मदत होईल मी नक्कीच प्रयत्न करेन. नमस्ते, माझं नाव जयश्री शांताराम पोटगन, माझी मुलगी नेहा शांताराम पोटगन हिचं लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये हेरेट वॅट पण कॅम्पस दुबई येथे निवड झालेली आहे. परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, तिचे वडील 2 वर्ष झाले ऑफ झालेले आहेत, फार स्ट्रगल करून ती इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामध्ये आता अशी शेवटची वेळ आली की सप्टेंबर इनटेक आहे तिचं, आणि आता खरं मध्ये तिची गरज होती मला. तर मी ही ॲड जेव्हा पाहिली दैनिक प्रभातची तेव्हा मी एक अप्लाय केलं की बाबा मला काहीतरी मदत मिळू शकते इथून. आणि खरोखर त्यांची म्हणजे प्रतिक्रिया आली की इंटरव्ह्यू वगैरे दिल्यानंतर हे केल्यानंतर त्यांची व्हॉट्सअपला मला हे आलं की बाबा तुमची मदत मंजूर झाली आहे आणि तुम्ही या. आल्यानंतर इथे आल्यानंतर मग मदत वगैरे पण मिळाली. कार्यक्रम पाहून खूप म्हणजे मनापासून खूप म्हणजे हे वाटलं की म्हणजे खूप चांगलं कार्य हे दैनिक प्रभात आणि अशोक गांधी चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे. आणि आज म्हणजे मुलांना काय असतं की खूप हुशार काही मुलं आहेत पण आर्थिक याच्यापायी पुढे जाऊ शकत नाही आहेत, पण असं वेळोवेळी जर हात भेटला मदतीचा तर नक्कीच मुलं पुढे जाऊन काहीतरी करतील. आणि जेव्हा ती स्वतःच्या पायावर स्टेबल होतील तेव्हा नक्कीच म्हणजे माझं तर असंच सांगणं आहे माझ्या मुलांना पण आणि इतरांना पण की ते अधिक चांगल्या प्रमाणे अशा संस्थेनं मदत करतील की ज्याने खरोखर गरजू मुलं आहेत त्या मुलांसाठी काहीतरी हे व्हावं म्हणून. आणि नक्कीच आम्ही मदत करू. आणि आजच्या जगामध्ये तर कोण कोणासाठी काय करतं, पण दैनिक प्रभातने माझ्या मुलीसाठी आज खूप वेळेला मदतीचा हात दिला आहे आणि हे मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहील आणि कधीच हे विसरू शकत नाही. त्याच्यामुळे माझे मनापासून धन्यवाद दैनिक प्रभातसाठी. माझं नाव मानसी कुंभार, ही माझी मम्मी आणि पप्पा. मम्मी कुंभारकाम करते आणि पप्पा ड्रायव्हर आहेत. आणि मला 10वीमध्ये 84.80% होते आणि आता सध्या मी 11वीमध्ये आहे. आता एवढे चांगले त्यांच्या कष्टाने ते मार्क मिळवतात म्हणजे त्यांचा पण याच्यामध्ये मोलाचा वाटा आहेच. आणि पुढे जाऊन आता आमची पण भरपूर इच्छा आहे की मुलांना भरपूर शिकवावं, पण शेवटी आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. पण हा एक दैनिक प्रभाततर्फे जो प्लॅटफॉर्मतर्फे आम्हाला मदतीचा हात मिळाला हा खूप लाख मोलाचा आहे. कारण 5,000 असू किंवा 1,000 असू ते आमच्यासारख्या लोकांसाठी खूप मोठी एक आधारच असतो. कारण आज पाहिलं गेलं तर बाहेर अगदी थोड्या थोड्या पैशांसाठी सुद्धा माघार घ्यावी लागती, ही आर्थिक बेताची परिस्थिती असणाऱ्यांनाच कळेल की ही मदत आमच्यासाठी तरी खूप जास्त मोलाची आहे. आणि आमच्या मुलींना तर आमचं पूर्ण मार्गदर्शन आहे की पुढे जाऊन तुम्ही ह्या संस्थेतर्फे मिळणाऱ्या मदतीतून अगदी मोठं होऊन उद्या तुम्ही पण समाजाची देणं लागता हे ठेवूनच तुम्ही पुढचं कार्य करा. विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदत न करता या गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता उच्च शिक्षणात ही कशी टिकून राहील. भोवतालच्या जगमगाटाला भुलवणाऱ्या या वयात आपल्या विद्यार्थ्यांचे मार्गक्रमण योग्य दिशेने सुरू आहे का. शिक्षणासोबतच या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावरही दैनिक प्रभात आणि अशोक चंदुलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट काम करतं.